सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही या दृष्टीने सोलापूर ग्रामीण पोलीस दलासह अन्य जिल्ह्यातही स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. 2 हून अधिक गुन्हे असणारे पोलिसांच्या रडारवर असून निवडणुकीच्या कालावधीत रोख रक्कम शोधण्यासाठी नाकाबंदी करून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. निवडणूक काळात होणारे असे प्रकार रोखण्यासाठी स्पेशल स्क्वॉड नियुक्त केले आहे. कोणीही यातून सुटणार नाही असा प्लॅन आखला आहे. जिल्हास्तरावर पोलीस अधीक्षक जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठका होतील. गुन्हेगारी कारवायांना थारा दिला जाणार नाही अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व सलोख्याचे वातावरण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यात विशेष पोलीस महानिरीक्षकांनी भेट देऊन आढावा घेतला, समस्या जाणून घेतल्या, त्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. बूथनिहाय स्थिती, जिल्ह्यातील संवेदनशील गावे, त्यादृष्टीने चर्चेतून आलेल्या मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा करून आराखडा तयार झालेला आहे. या काळात होणारे अवैध प्रकार रोखण्याच्या सूचनाही सर्व स्तरावर देण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावरील मुद्दे प्रश्नांसंबंधी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकी होणाऱ्या चर्चेतून शांतता सुव्यवस्थेसाठी जे जे आवश्यक असेल त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार संबंधितांना दिल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात अनेकांकडे रीतसर परवाना असलेली शस्त्रे आहेत. यामध्ये 70% शेतीविषयक संरक्षणासाठीचे आहेत. ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक शस्त्रांचा परवाना ती नियमावली पाहून जप्त केली जातील. यावर अभ्यास होऊन आवश्यक तो निर्णय घेतला जाईल. निवडणुकीच्या कालावधीत पोलीस रेकॉर्डवर 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्यांची यादी पोलिसांकडे तयार आहे. त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.